नमस्कार मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे आणि व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे। तर चला आपण आज शिकूया की हा क्यूब कसा सॉल्व करायचा। तर सर्वप्रथम क्यूब सॉल्व करण्यासाठी खूप सारे फॉर्म्युलेज म्हणजे सूत्र आहे, पण ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। कारण तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही एकदम सर्व काही शिकला तर ते नक्कीच तुमच्याकडून विसरणार आहे, पण तुम्ही जर ते स्टेप बाय स्टेप सॉल्व करत गेलात तर मी प्रॉमिस करतो ते तुम्ही कधीसुद्धा विसरणार नाही। तर सर्वप्रथम आज आपण शिकूया की एक बाजू कशी बनवायची। तर हे बघा, हा क्यूब मी बिघडवलेला आहे म्हणजे कुठेच काही कलरचे कॉम्बिनेशन दिसत नाही। तर सर्वप्रथम आपण शिकूया की पांढरी बाजू कशी बनवायची। तर आता तुम्ही लक्ष द्या नीट, हे बघा, हे याला मी आता काही नावे देणार आहेत, म्हणजे हा याला दोन सेंटर म्हणणार आहे, याला दोन कॉर्नर म्हणणार आहे, याला सेंटर म्हणणार आहे आणि हा आपला मिडल सेंटर असणार आहे। तर आपले फॉर्म्युले ह्या चार किंवा पाच बेसिसवरच आधारित आहेत। दोन कॉर्नर, दोन सेंटर, हा मिडल सेंटर आणि हा मिडल सेंटरच्या खालचा भाग। तर मग पाचच फॉर्म्युले आज आपण शिकूया, एक, दोन, तीन, चार आणि पाच। तर चला आपण पांढरी साईड कशी बनवायची हे शिकूया। तर मी सर्वप्रथम हा क्यूब कसाही फिरवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शिकण्यास खूप सारी मदत होईल। तर बेसिक काय आहे, हा मिड आपला मेन सेंटर, तर आपल्याला कोणती बाजू बनवायची आहे तो साईडचा कलर शोधायचा। आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पांढरी बाजू बनवायची आहे, म्हणून इथे पांढरी कुठं आहे ती साईड सर्वप्रथम शोधायची। सापडली, हा बघा इथे पांढरा आहे। तर आता आधी काय करायचं, सोडवण्याआधी त्याच्या आजूबाजूच्या बाजू फिरवायची, म्हणजे ही या प्रकारे किंवा मग या प्रकारे, जेणेकरून जास्तीत जास्त पांढरे त्याच्या शेजारी येतील। तर मी तुम्हाला फिरवून दाखवतो। ठीक आहे, असं आलं तर आपण काय करायचं, हा जो मेन सेंटर आहे तो कायम वरती म्हणजे आपल्याकडे असा ठेवायचा, असा, जेणेकरून तुम्ही कधीही विसरणार नाहीत की नेमके फॉर्म्युले काय आहे। तर धरला हा वरती, तर आपण त्याच्या आजूबाजूच्या साईड पाहायच्या कुठे कुठे पांढरे आहेत। तर चला इथे दोन पांढरे मिळाले मला। तर आता मी तुम्हाला फक्त काय सांगितलं होतं, आपल्याला पाचच फॉर्म्युले शिकायचे आहेत, एक, दोन, तीन, चार आणि पाच। त्याआधी फॉर्म्युले शिकण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो, जर इथला पांढरा इथं पांढरा असेल तर तो पांढरा कायम हे बघा इथे जातो, इथे त्याच्यावरती, हां इथे असेल म्हणजे आपल्या सेंटरला, तर तो त्याच्या सेंटरलाच म्हणजे इथे जातो। नंतर जर इथे असेल तर तो त्याच्यावरच्या सेंटरला इथे जातो, इकडे असेल तर त्याच्यावरती इकडे, आणि त्याच्यावरती असेल तर तो इथे। तर आपण आता शोधूया पांढरे कुठं आहेत। जिकडे पांढरे असेल ना ती साईड आपल्या समोर धरायची, समोर, ही समोर। आता मी अशी जर धरली तर ती माझ्या समोर झाली, पण तुम्हाला समजणार नाही नेमकं मी माझ्या समोर धरल्यानंतर काय केलं। तर मी ते तुमच्या समोर धरून दाखवतो। आता हा पांढरा, ही साईड मी माझ्या समोर म्हणजेच मी कॅमेऱ्यासमोर धरली, तर तो ज्या साईडला आहे, आता हे बघा माझ्या तो त्या साईडला आहे, त्याच्या अपोजिट साईडला फिरवलं। पण ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे इथला पांढरा कुठं जात असतो, इथे। पण ऑलरेडी इथे पांढरा आहे, तर आपण काय करायचं, वरची साईड फिरवायची। आता बघा इथे पांढरा नाही आहे, तर मी सांगितलेल्या सूत्रानुसार इथला पांढरा कायम इथेच जातो। तर आता बघा, धरले काही बाजू आपल्यासमोर, म्हणजे मी कॅमेऱ्यासमोर धरले, ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट फिरवलं, या लाईनला पाहिजे होतं म्हणून ती लाईन खाली आणली, अपोजिट फिरवलं होतं म्हणून पुन्हा त्याच्या जागी आणली, खाली घेतली होती म्हणून पुन्हा वरती आणली। आलं का पांढरं? ठीक आहे, आता बघा किती बाकी आहेत, एक, दोन, तीन आणि चार। अजून सांगितल्याप्रमाणे जिकडे पांढरा आहे ना ती आपल्यासमोर धरायची, कोणती एक धरा। आता इथे पांढरा आहे, हे मी माझ्यासमोर म्हणजेच कॅमेऱ्यासमोर धरतो, पण मी एक लक्षात कायम ठेवायचं, इथला पांढरा कायम इथंच जातो। पण हे पहा, इथे आधीच पांढरा आहे, तर मी आधीच सांगितलं होतं इथे जर पांढरा असेल तर वरची साईड फिरवून बघायची। ठीक आहे, आता बघा
इथला पांढरा कुठं जाईल इथे, पण आहे का इथे पांढरा? नाही। तर मग आपण हे सॉल्व करूया। हे आपल्यासमोर म्हणजे मी कॅमेऱ्यासमोर देतो, सांगितल्याप्रमाणे ज्या साईडला आहे त्याच्या अपोजिट साईड फक्त मधली बाजू फिरवली, खालची चुकून फिरते माझ्याकडून, मी म्हणून ते रिटर्न आणली। या साईडला पाहिजे होतं ना इथे, म्हणून ती साईड खाली घेतली, अपोजिट फिरवली होती म्हणून पुन्हा माघारी आणली, खालची चुकून फिरते मी ते घेतोय रिटर्न, खाली घेतली होती म्हणून वरते। हे पहा, चार बाकी होते, आता किती बाकी आहेत? एक, दोन आणि तीनच। तर अजून सॉल्व करायचा प्रयत्न करूया। पांढरे शोधा, ठीक आहे, पांढरे कुठं आहे? इथे आहे। तर मी पाच जे फॉर्म्युले सांगितले होते, एक, दोन, तीन, चार, पाच, त्याप्रमाणेच हा पांढरा कुठं जाईल? त्याच्या सेंटरला। तर तो जाण्यासाठी काय करायचं? ही बाजू आपल्यासमोर म्हणजेच कॅमेऱ्यासमोर धरली मी, कोणत्याही एका साईडला फिरवायचे अपोजिटला, म्हणजे आता सेंटर आहे म्हणल्यावर अपोजिट दोन्हीकडे पण झालं, इकडेही चालतं इकडेही चालतं, मग मी इकडे फिरवली, या लाईनला पाहिजे इथे म्हणून तीच लाईन फक्त खाली घेतली, इकडे फिरवली म्हणून रिटर्न आणली, वरती घेतली। बघा किती गॅप बाकी आहेत, आता दोनच गॅप बाकी आहेत। अजून पांढरे शोधा कुठं आहेत, इथे आहे का? नाही। इथे आहे का? नाही। इथे आहे का? यस, सापडला। तर सांगितल्याप्रमाणे इथला पांढरा कुठं जाईल? तर त्याच्याच वरती म्हणजे इथे जाईल, पण इथे पांढरा आहे तर मी आधीच सांगितलं, जर तिथे पांढरा असेल तर साईड फिरवायचे। इथला पांढरा कुठं जाईल? वरती, पण आहे का तिथं? हो आहे ऑलरेडी, तर अजून साईड फिरवायचे। मी सांगितल्याप्रमाणे इथला पांढरा कुठं जाईल? सेंटरला, इथे। तर तो ज्या बाजूला आहे त्याच्या अपोजिट फिरवलं, ज्या लाईनला पाहिजे ती लाईन खाली घेतली, अपोजिट फिरलो म्हणून पुन्हा माघारी आणलं, खाली घेतली होती म्हणून पुन्हा वरती आणलं। राहिलं का आता किती बाकी आहेत? एकच बाकी आहेत। तर चला ते एक शोधूया आपण। पांढरा कुठं आहे? इथं आहे का? नाही। इथे पण आहे का? नाही। इथे नाही। चारही बाजू शोधल्या तरी सापडला नाही, तर तो असेल नेमकं कुठं? खाली सापडला का? ठीक आहे, कुठे पाहिजे? इथे पाहिजे, कुठल्या? सेंटरला पाहिजे। म्हणून त्याचा नियम काय आहे? मी आधी सांगितल्याप्रमाणे जर इथे पाहिजे तर तो इथे असला पाहिजे, पण तो तिथं येणं शक्य नाही कारण तो खाली आहे। तर मग आणखी एक नियम आहे, इथे जर गरज असेल तर तो एक मग याच्या खाली डायरेक्ट आणायचा। हे पहा हा, आणि त्याच्या खालची डायरेक्ट बाजू कुठली असेल तर ही, मग याच्या खाली आणायचा प्रयत्न करा। ठीक आहे, आपण आणूया। आला का? हे बघा, इथे पाहिजे, त्याच्या खाली आला। तर आता ही साईड दोनदा डावीकडे किंवा उजवीकडे फिरवायची, एक, दोन, मधल्या साईडला पाहिजे म्हणून मधली लाईन, सॉरी मी चुकीचं सांगितलं, दोनदा फिरवायची म्हणून वापस आणली, याच्या खाली आहे का? ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला थोडं हे सांगितलं, याच्या खाली आलं का? हां। तर आपल्याला कोणत्या लाईनला पाहिजे? मधल्या लाईनला पाहिजे ना, या सेंटरला, म्हणून फक्त आणि फक्त याच्या खाली आहे। पाहिलं ना, या लाईनला पाहिजे म्हणून ती लाईन खाली घेतली, दोनदा डावीकडे किंवा उजवीकडे कुठेही फिरवलं, एक, दोन, आलं ना, खाली घेतली पुन्हा वरती घेतली। तर हे पहा, ही बाजू सॉल्व झालेली आहे। तुम्हाला यातलं काही समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, तर तुम्ही त्याच्यावरही मला प्रश्न विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी त्याच्यावर आणखी सविस्तर व्हिडिओ बनवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। आणि अडचणी नक्की विचारा, कारण एक ह्याच्यात समजणारी गोष्ट नाही, तर तुम्हाला अजून मी नंतरच्या व्हिडिओमध्ये पुढच्या स्टेप शिकवेल, जेणेकरून हा पूर्ण क्यूब सॉल्व झाला पाहिजे। तो तुम्ही जास्तीत जास्त 2 मिनिटात सॉल्व करू शकता, पण कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे आणि स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे। धन्यवाद। थँक्यू।